नमस्कार, निकिताज खमंग रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटर नान आणि गार्लिक नान। चला तर आपण सुरुवात करूया। मी या बाउलमध्ये आता 1.5 वाटी मैदा घेणार आहे। यात मी 1/2 चमचा एवढा मीठ घालणार आहे। 1 छोटा चमचा एवढा आपण तेल घालणार आहोत। मी इथे दूध घेतलेलं आहे। दूध घालून आपण हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडं दूध घालून आपण पीठ मळून घेऊया। घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता यावरून आपण परत 1 छोटा चमचा एवढा तेल घालून पीठ मळून घेऊया। आता या पिठाला आपल्याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण नान बनवायला सुरुवात करूया। मी इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे। याला आपण सुकं पीठ नाही लावायचं आहे। हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा नान बनवून घ्यायचा आहे। या नानला आपण जास्त पातळ नाही करायचं आहे, जाडच ठेवायचं आहे। थोडंसं आपण वरून बटर लावायचं आहे। वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घेऊया। इथे मी गॅसवर तवा तापवायला ठेवला होता। हाय फ्लेमवर आपल्याला तवा तापवायचा आहे आणि ही जी नानची पाठची बाजू आहे त्याला मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे। हा जो नान आहे तो आपण तव्यावर बनवतोय, त्याला आपण ते टाकून साईडने थोडंसं प्रेस करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे। आता या नानला आपण वरच्या बाजूनी शेकवणार आहोत। पॅनला आपल्याला असं उलटं करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे। तंदूरमध्ये जसा नान शेकला जातो तसा आपण याला करून घेणार आहोत। आता आपण वरून बटर लावून घेऊया। आणि आता आपण हा नान जो आहे तो काढून घेऊया। आता आपण गार्लिक नान बनवून घेऊया। सेम प्रोसेस आहे। पहिला आपण हलक्या हाताने नान बनवून घेऊया। मी बटर लावून घेतलेलं आहे। इथे मी लसूण किसून घेतलेलं आहे, ते आपण वरून घालूया। वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया। आणि हिला प्रेस करून घेऊया। या गार्लिक नानला सुद्धा आपण पाठच्या बाजूने पाणी लावून बटर नान जसा बनवलेला आहे तशाच प्रकारे आपण बनवून घेऊया। गार्लिक नान आणि बटर नान तयार झालेले आहेत। हे नान तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकता, नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।